आपल्या नमस्कार सर्वांना. ऑनलाईन इयत्ता 5वी शिष्यवृत्ती जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या कार्यशाळेस आपले सर्वांचे स्वागत आहे. सर्वांना प्रथम नमस्कार. आजचा आपला घटक आहे मराठी, आपला आपला विषय मराठी आहे आणि घटक आहे शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. आणि शब्दसंपत्ती एकदा वाचायला लिहायला लागले की आपल्या संपत्ती जशी लक्ष्मीची संपत्ती तशी शब्दसंपत्ती आपल्या अभ्यासात आणि आपल्या या पुढच्या जीवनामध्ये खूप महत्वाची आहे. मग शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व आणि त्यात उपघटक आहेत शब्द समूहाबद्दल एक शब्द, समूह दर्शक शब्द, पिलूदर्शक शब्द आणि घरदर्शक शब्द. शब्दसंपत्ती प्रभुत्व या उपघटकामध्ये या घटकामध्ये 13 उपघटक आहेत आणि त्यासाठी प्रश्न 8 आहेत. 8 प्रश्न आणि 8 प्रश्नासाठी मार्क आहेत 16. मग फक्त वाचून समजून किंवा इतरही कोणत्याही मार्गाने किंवा हे सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून आपल्याला 16 मार्क आपले एकदम हक्काचे आहेत. शब्दसमूहाबद्दल सुरुवातीला आहे घटक शब्दसमूहाबद्दल एक शब्द. पाठांतर करून तर सगळेच घटक येतात खरोखरे. निस घोकमपट्टी पोपटपंची करून तर सगळेच येतात, पण ते पाठांतर मात्र ऐन वेळेस आपल्याला धोका देत. नुसतेच पाठांतर करून उपयोग नाही तर त्यासाठी व्यवहार ज्ञान सुद्धा असावे लागते. आता शब्दसमूहाबद्दल एक शब्द ह्या घटकाविषयी जर सांगायचं म्हटलं तर लांबच्या लांब वाक्य बोलण्यापेक्षा आपण एक छोटा शब्द वापरतो. खूप काही बोलायचे, 2-3 ओळी बोलायच्यात, पण त्यासाठी आपण एक छोटा शब्द वापरतो. त्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणायचा. किंवा अनेक शब्दांनी शब्दसमूह बनतो, अनेक शब्दांनी शब्दसमूह बनतो, अशा शब्दसमूहातून जो अर्थ प्राप्त होतो त्या अर्थासाठी एकच शब्द वापरणे. अनेक शब्दांनी शब्दसमूह बनतो, अशा शब्दसमूहातून जो अर्थ प्राप्त होतो आणि ज्या अर्थ प्राप्त होण्यासाठी त्याच्यासाठी जो एक शब्द वापरतो त्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणतो. आपण बोलताना अनेक अनेकदा शब्दांची काटकसर करीत असतो, म्हणजे एखादा शब्द असा वापरतो की ज्यामधून आपल्याला जे बोलायचे आहे ते पटकन कळते. असा एखादा शब्द वापरतो पटकन कळत. मग आता आपण हा घटक अभ्यास आणि मनोरंजक दोन्ही बाबतीत घेऊ. आता प्रश्न पहिला आहे शब्दसंपत्ती शब्दसमूहाबद्दल एक शब्द. प्रश्न आहे, भारत हा द्वीपकल्पीय प्रदेश आहे. भारत हा द्वीपकल्पीय प्रदेश आहे. आता हा प्रश्न आलेला आहे यासाठी द्वीपकल्पीय याचा अर्थ असायला पाहिजे, याचा अर्थ यायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मात्र आपल्याला पूर्ण परिसर अभ्यास 3री 4थी 5वी तिन्ही वर्गाचे परिसर अभ्यास पूर्ण वाचणं गरजेचं आहे. बाहेरचं सुद्धा जनरल नॉलेज ते सुद्धा खूप वाचणं गरजेचं आहे. सहज आपण ते प्रश्न जण सोडवू शकतो. भारत हा द्वीपकल्पीय, द्वीपकल्पीय म्हणजे काय? तर भारत हा अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर या तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला आहे, मग द्वीपकल्पीय. तिन्ही बाजूनी तुमचं प्रेझेंटेशन चालू आहे का? हो, आवाज येतोय का? आवाज येतोय, पण प्रेझेंटेशनला तुमची स्लाइड हँग झाली. तिथं एक स्लाइड हँग झाली स्क्रीन वरच. हे ना, हा आली आली आली. नाही, हा प्रश्न नंतर आहे आपला सध्या तोंडीची. हो, प्रश्न आल्यावर मी पुढे घेते. हो, ओके ओके. मग तिन्ही बाजूनी बंगालचा उपसागर या तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेले आहे म्हणून ती द्वीपकल्पीय त्याला म्हणू. मग आता तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेल्या प्रदेशाला द्वीपकल्पीय. मग त्याच्यातूनच पुढचे भूरूपांचं पा बेट म्हणजे काय? चारही बाजूनी पाण्याने वेढलेल्या भागाला बेट म्हणायचं. याच्यातूनच नद्यांची माहिती, संगम या घटकापर्यंत आपण विचार करू शकतो, भूरूपाची माहिती देऊ शकतो. अशा प्रकारे भरपूर असे काही पाठांतर आहे. पुढं किती दिवसांनी प्रसिद्ध होणारे शब्द समूह? 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे पाक्षिक, 8 दिवसांनी प्रसिद्ध होणारे साप्ताहिक, महिन्याने प्रसिद्ध होणारे मासिक, असं एका शब्दामध्ये आपण ह्या गोष्टी सांगतो. म्हणजेच
अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो, अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह। मग ह्याच्यामध्ये ग्रुप करून किंवा चर्चा करून किंवा विविध प्रकारचे खेळ घेऊन ह्या गोष्टी आपल्याला पाठांतर होऊ शकतात। आता पहा, आता आपण प्रश्नाकडे वळणार आहोत। शब्दसमूहाबद्दल एक शब्द, आता हा प्रश्न पहिला आहे, स्क्रीन सर्वांना दिसते ना? हो, प्रश्न पहिला आहे, नाव चालवणारा, हो नाव चालवणारा या शब्दसमूहाबद्दल येणारा एक शब्द पर्यायातून शोधा। नाव चालवणारा, आता नाव चालवणारा, नावकरी, होडकरी, वैमानी, नावाडी, चारही पर्याय व्यवस्थित एकदम शांत डोक्याने विचार करून जर पाहिलं तर सहज नावकरी हा शब्द एक नंबरला आलेला आहे। आणि थोडस डोक्यामध्ये काही दुसरे विचार जर असले आयन परीक्षेच्या वेळेस तर मुलं नावकरी सुद्धा लिहू शकतात। मग चारही पर्याय व्यवस्थित वाचा, प्रत्येकाचं काय अर्थ आहे ते पहा, आणि मग नाव चालवणारा नावाडी। आता दुसऱ्या टाईपचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न दुसरा, पुढील शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द पर्यायातून शोधा। शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द, विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण, पाणपोई, पाणपोई, करेक्ट। पण आता आपल्याला चारही पर्याय व्यवस्थित करायचे, पानवठा, सदावर्त, पानबुडी आणि पाणपोई। मग आता पानवठा म्हणजे काय बरं? पानवठा, पानवठ्यावर काय असत? पाणी साठवलं, पाणी साठवलं तळ, समजा गाई गुर या सगळ्यांसाठी असत ते, आणि ते पाणी काय आपण पित नाही, बरोबर। सदावर्त, सदावर्त म्हणजे काय? मग फुकट अन्न मिळण्याचे किंवा मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण, बरोबर। आणि पानबुडी, पानबुडी म्हणजे काय बरं? पाण्यातून चालणारी, बरोबर, 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 पाण्यातून चालणारी। आणि पाणपोई म्हणजे विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण, विनामूल्य। विनामूल्य म्हणजे काय? आता ह्या प्रश्नामध्ये कितीतरी प्रश्नांचा आपल्याला अभ्यास झालेला आहे। विनामूल्य म्हणजे काय? मग पैसे घेत नाही, हा फुकट, विनामूल्य म्हणजे विनामूल्य। मग असा आता याच्यामध्ये चार ते पाच प्रश्न आपल्याला तयार झाले, बरोबर आहे। मग अशाच प्रकारे भाषेविषयाचा असं एक 25 प्रश्न आहेत, 50 मार्क आहेत, पण अभ्यास मात्र खूप आहे। मग अशा प्रश्नांमधून तो अभ्यास जर वाढवला तर आपल्याला त्याचा खूप असा फायदा होतो, आणि पेपरच्या वेळेस सगळ्या गोष्टी आठवतात एकदम। आता पुढचा प्रश्न तिसरा आहे, ज्याला कोणीही शत्रू नाही असा, यासाठी योग्य शब्द पर्यायातून शोधा। ज्याला कोणी शत्रू नाही, अजात शत्रू, खरे अजात शत्रू। मग प्रेमळ, आता प्रेमळ माणसं असतात, खूप असतात, पण त्यांना सुद्धा शत्रू असतात, बरोबर, अजात शत्रू। सर्वप्रिय हा सुद्धा सगळ्यांचा लाडका असतो, जगमित्र, हे सगळे एकाच अर्थाचे आहेत। आणि ज्याला कोणीही शत्रू नाही असा कोणता आला? मग अजात शत्रू। आता पुढच्या टाईपचा प्रश्न आहे, प्रश्न चौथा, पुढील शब्दासाठी योग्य असलेला शब्दसमूह कोणता? सदावर्त, आता आपला सदावर्त आताच झालेला होता, मोफत मिळण्याचे ठिकाण, बरोबर। मग आता त्यासाठी पर्याय पण बघा बरं किती साम्य असे दिलेत, पहा बरं। सदावर्त, सदावर्त म्हणजे एखादा मुलगा असं पण विचार करू शकतो का, म्हणजे सदा उत्तर देणारा, हजर जबाबीपणा असा पण होऊ शकतो। म्हणजे आता आपल्याला माहित आहे अन्न मिळण्याचे ठिकाण आहे, आपलं वाचन झालेलं आहे, आपला सराव झालेला आहे, पण होऊ शकतं मग नेहमी खरे बोलणारा, हा सदावर्त, जे वर्त, जे वर्तन करतो, जे बोलतो, खरं बोलणारा, हा खरं असेल बार काहीच। मग आणि पुढचे पर्याय न वाचता सुद्धा टिक करून मोकळे होतात, तर आपल्याला असं काही करायचं नाही। आपल्याला काय करायचंय? चारही पर्याय चांगले वाचायचे, चारही पर्याय वाचन झाल्याशिवाय आपल्याला पुढे जायचं नाही। मग पहिला पर्याय आहे नेहमी खरे बोलणारा, दुसरा आहे वर्तमान मिळण्याचे ठिकाण, तिसरा आहे मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण, आणि चौथा आहे नेहमी हजर राहणारा। मग आता याचा पर्याय नंबर काय येईन बरं?
नंबर, तीन नंबर बरोबर, मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण। आता पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा। चांदण्या रात्रीचा पंधरवडा, मग चांदण्या रात्रीचा पंधरवडा। आता पहिलाच पर्याय काय दिलेला बघा, शुद्ध पक्ष। दुसरा पर्याय काय, दुसरा पर्याय काय, कृष्ण पक्ष, कृष्ण बरोबर। आणि तिसरा पर्याय शुक्ल पक्ष, शुक्ल पक्ष। आणि चौथा पर्याय एक आणि तीन बरोबर। मग पर्याय एक आणि तीन बरोबर ज्यावेळेस येतील त्यावेळेस मात्र चारही पर्याय वाचायचे, आणि पर्याय एक व तीनची खात्रीच करून घ्यायची। खात्री जर केली नाही तर मग आपण मात्र फसगत होते। आणि पर्याय लिहिण्याची सुद्धा पद्धत पहा, एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर, नंबर पाहूनच पर्याय गोल करा। काही काही वेळेस एका खाली एक, एक दोन तीन चार, काही वेळेस शेजारी शेजारी एक दोन तीन चार, फक्त पर्याय नंबर पाहून त्या त्या नंबरला बरोबर गोल करायचा आहे। मग आता ह्याच्यामध्ये पर्याय कितवा येईल बर, चौथा, चौथा शुद्ध पक्ष आणि शुक्ल पक्ष दोन्ही पण नाव आहे त्याला, चांदण्या रात्रीचा पंधरवडा, त्यासाठी दोन्ही प्रकारचे नाव आहे, शुद्ध पक्ष आणि शुक्ल पक्ष। आता पुढच्या टाइपचा प्रश्न आहे, दरवेशी। दरवेशी या शब्दासाठी शब्द समूह पर्यायातून निवडा। आसवलाचा खेळ, आसवलाचा खेळ करणारा। मग आता आपल्याला चारही पर्याय वाचायचे, चारही पर्यायचं कच्चं काम करायचं आपल्याला। मग माकडाचा खेळ करणारा कोण आहे, मदारी, मदारी। जादूचे प्रयोग करणारा कोण आहे, जादूगार, जादूगार बरोबर। कसरतीचे खेळ करणारा, कसरतीचे जे जे दोरीवरून चालतात ते नाही का वाजवतात, त्यांना काय म्हणतात मग, डोंबारी। कसरतीचे खेळ करणारा, माकडाचा खेळ करणारा मदारी, अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी। मग आपल्याला हे सगळ्या प्रकारचे आपल्याला काय करायचे, वाचन करायचे, आणि एकदम हसत खेळत रिलॅक्स मध्ये जर वाचन केलं तर बरोबर सगळ्या गोष्टी लक्षात येतात। आता शब्द समूहाबद्दल, एक शब्द हा घटक आपला झालेला आहे आणि आपल्याला काय करायचं, त्याचं फक्त वाचन करायचे। वाचन करताना सुद्धा काय करा, वर्गामध्ये दोन ग्रुप करा, ग्रुप करून ह्यांनी काय त्यांनी काय, आणि त्यावेळेस एका ग्रुपने प्रश्न विचारायचा, दुसऱ्या ग्रुपने उत्तर द्यायचं, आणि नाही उत्तर आलं की त्यांचा टास्क घ्यायचा, टास्क अंगावर येऊ नये म्हणून आपण काय करतो, सगळं काही पाठांतर करतो। बरं, पुढचा घटक घेऊ आता मी, समूहदर्शक शब्द। आता समूहदर्शक शब्द, समूह म्हणजे काय, जमाव, सगळ्यांनी एकत्र येणे, समूह। आता आपण एकत्र कधी कधी येतो, लग्न, कार्य किंवा मोठे समारंभ, बर्थडे वगैरे असतील तर एकत्र येतात। मग आता एखाद्या वस्तूच्या, बरोबर, एखाद्या वस्तूच्या किंवा एखाद्या गोष्टीच्या एकत्रित गटाला दिलेली उपमा म्हणजे समूहदर्शक शब्द। मग कोणती वस्तू असन, कोणती गोष्ट असन, ते एकत्रित गट जेव्हा येईन तेव्हा त्याला काय म्हणायचं, समूहदर्शक शब्द। मग एकापेक्षा जास्त घटकांना दर्शवण्यासाठी, एकापेक्षा जास्त दाखवायचे आपल्याला शब्द, तर ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्यालाही समूहदर्शक शब्द म्हणतात। आता पहा, पुढे उदाहरण सांगते मी, शाळेत येताना विद्यार्थी टिंब टिंब येतात, मग विद्यार्थी शाळेत येताना कसे येतात बरं, घोळक्याने येतात, चालत चालत येतात, पण असं समूह कसा असतो मग, तो गटागटाने येतात ना। शाळेत येताना विद्यार्थी कसे येतात, गटागटाने येतात। मैदानावर खेळाडू उतरले, मग मैदानावर खेळाडूंच काय उतरलं गाडी, मग संघ, संघ बरोबर, खेळाडूंचा संघ। अशा प्रकारे कोणत्याही जातीचे, निर्जीव जाती मग कोणत्या असतील, सजीव किंवा निर्जीव, मग सजीव निर्जीव एकत्र येतात, त्यांचा समूह बनतो, आणि त्या समूहाला अर्थ येण्यासाठी एक वेगळा शब्द वापरला जातो। समूहाला अर्थ येण्यासाठी वेगळा शब्द वापरला जातो आणि त्यातून त्यांच्या समूहाचा आपल्याला बोध होतो। आता एक प्रश्न सांगते मी, लाकूड तोड्याने जंगलात लाकडे तोडून लाकडाची टिंब टिंब बांधली,
पेंडी पेंडी जुड़ी ओजी आणि मोळी पर्याय आहे पहिला पेंडी दुसरा आहे जुड़ी तिसरा आहे ओजी चौथा आहे मोळी ते स्क्रीन वर दिसणार नाहीये तो प्रश्न आपला तोंडी आहे ओजी ओजी नाही लाकूड तो लाकडाचे काय असते मोळी बरोबर आहे का नाही पेंडी गवताची जुड़ी भाजीची आणि ओजी ओजी हे नाव गवताला पण आहे आणि बाकी सगळ्याच गोष्टींचं भरपूर हे केलं एकत्रित बांधून असं गाठोडं बांधलं की ते ओजच होते पण लाकडाची मोळी आता आणखीन एक उदाहरण बघा आता ध्यान देऊन ऐका बर का मैदानावर लोकांचा समूह जमला होता म्हणजे एकाच जातीचे लोक जमलेले होते बरोबर मग त्यासाठी पाहता मैदानावर लोकांचा समूह जमला मग समूहासाठी समानार्थी शब्द सुद्धा आहे तिथं आता समानार्थ शब्द सुद्धा खूप येणार आहे समूह मग समूहाबद्दल एक शब्द पाहते झाले तसं आपलं समानार्थी शब्द आता जथा जथा कोणाचं मग साधूंचा साधूंचा बरोबर झुंड झुंड लुटारूंची आणि टोळी कोणाची असेल गडे थोरांची पण आणि थवा पक्ष्यांचा बरोबर आता एक पुढचाच प्रश्न एक तोंडी महापुरामुळे गुरांचे महापुरामुळे गुरांचे टिंबटिंब परागंदा झाले परागंदा झाले म्हणजे गेले मग गुरांचे काय असेल बरं वासरे ढोरे खिल्लार आणि ताटवा मग महापुरामुळे गुरांचे परागंदा झाले पहिला पर्याय वासरे दुसरा आहे ढोरे तिसरा आहे खिल्लार आणि चौथा आहे ताटवा पण इथं मग समूहदर्शक शब्द घेताना गाई गुरांचे काय असेल मग गाई गुरांचे खिल्लार गाई गुरांचे खिल्लार आता कालचा सराव पेपर झाला होता आपला सराव पेपर खूप छान होता पण आणि त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचा विचार करण्याजोगा होता मस्त पेपर होता पण बघा प्रश्न तो कोणता होता चुकीची समूहदर्शक शब्दांची जोडी नसणारा पर्याय निवडा तो प्रश्न कळला का तुम्हाला मग चुकीची समूहदर्शक शब्दांची जोडी नसणारा म्हणजे कसा पर्याय पाहिजे होता तिथं म्हणजे त्या ठिकाणी पर्याय कसा पाहिजे होता बरोबर जोडी असणारा पर्याय शोधायचा पण बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द अशा पद्धतीने आणि प्रश्न समजण्यासाठी चुकीची समूहदर्शक शब्दांची जोडी नसणारा पर्याय निवडा म्हणजे बरोबर समूहदर्शक शब्दांची जोडी असणारा पर्याय नंबर निवडा असा प्रश्न होता तो आणि प्रश्न वाचण्यात एकदा परफेक्ट झालं की उत्तर बरोबर येतं काहीच अडचण येत नाही प्रश्न समजण्यापुरतं भाषेविषयी अवघड आहे प्रश्न समजला की सगळं समजत समूहदर्शक शब्दांचे आता बघा आपण 5 ते 6 प्रश्न पाहू वेगवेगळ्या टाईपचे लोंगर कशाचा तर लोंगर कशांचा असं बरं केळ्यांचा करवंदांचा द्राक्षांचा पक्ष्यांचा लोंगर कशांचा मग करवंदाची काय असते जाळी हो द्राक्षांचा गड गोल पक्ष्यांचा ठवा ठवा बरोबर मग आता तिन्ही पर्याय बाजूला निघाले म्हणलं हा तर राहिलं काय तिन्ही पर्याय बाजूला निघाले केळ्यांचा लोंगर कशाचा केळ्यांचा कधी कधी जर समजा पाठांतर नसलं होऊ शकतं वेळेला डोक्यात येत नाही पाठांतर असलं तरी येत नाही डोक्यात पण बाकीचे 3 पर्याय आपल्याला काय करायचे बाजूला काढायचे आणि 3 पर्याय बाजूला निघाले की बरोबर पर्याय राहतोच आता प्रश्न दुसरा आहे समूहदर्शक शब्द पूर्ण करा जसे गवताचा भारा तसे पक्ष्यांचा ठवा ठवा बरोबर मग घोळका कोणाचा बरं
माणसांचा. माणसांचा संघ कोणाचा? खेळाडूंचा. खेळाडूंचा. आणि तांडा कोणाचा? उंटांचा. उंटांचा. आणि अजून उंटांचा, लमनांचा, तांडा. आता प्रश्न तिसरा आहे बघा. खाली दिलेल्या शब्दांपैकी समूह दर्शक नसलेला शब्द कोणता? समूह दर्शक नसलेला शब्द कोणता? आता समूह दर्शक शब्द जे आहेत ते आपल्याला मात्र पाठांतर झालेले आहेत आणि आपण त्याच्यातून पर्याय बाजूला काढू शकतो. मग पहिला पर्याय काय आहे? घोस. दुसरा आहे जुडा. तिसरा आहे पुंजका. आणि चौथा आहे पुंज. मग आता घोस. जुडा. बरोबर. मग घोस कशाचा म्हणतो आपण? द्राक्षांचा. पुंजका. पुंजका कशाचा आला? ताऱ्यांचा. आणि पुंज कशाचा आला? पहा, दोन्ही शब्द एकदम शेत पण त्या दोन्ही पण वेगळ्या. तारकांचा पुंज, ताऱ्यांचा पुंजका आणि द्राक्षांचा घोस. मग राहिला कोणता शब्द? जुडा. आणि आपण बिनधास्त मग पर्याय नंबर दोन टाकून घ्यायचा. आता पुढचा आहे कळप. दोन नंबर पर्याय थवा. तिसरा आहे घोळका आणि चौथा आहे ताटी. इथं वाटी आहे. कळप, थवा, घोळका आणि वाटी. मग आता कळप कोणाचा? गाई गुरांचा. गाई गुरांचा. प्राण्यांचा कळप. पक्ष्यांचा थवा. मुलांचा घोळका. आणि मग कोणता पर्याय बाजूला निघालेला आहे? इथं वाटी. वाटी. कोणता पर्याय बाजूला निघलाय? वाटी. पा, आता पा पुढचा प्रश्न आहे कळप. आता तोच आला कळप. कळप हा समदर्शक शब्द कोणत्या शब्दासाठी येत नाही? मग कळप, कळपाने तर सगळेच प्राणी राहतात बघा. आता इथं पा, गुरांचा काय असल? कळप. कळप. हरिणांचा? कळप. कळपच. मेंढ्यांचा पण? कळप. कळप. आणि माणसांचा काय येईन मग? घोळका. घोळका. बरोबर. जमाव, घोळका हा माणसांचा झाला. आणि मग पर्याय नंबर आपला इथं किती निघालेला आहे? चार. आता दुसऱ्या टाईपचा प्रश्न पहा. जसं तसं. आता बुद्धिमत्तेमध्ये असं का पहिल्या दोन्ही आकृत्या साम्य असेल आणि पुढच्या दोन आकृत्या आपल्याला तिसऱ्या आकृतीशी साम्य असणारा शब्द निवडायचा. तसं जशी पोत्यांची थप्पी तशी करवंदांची जाळी. जाळी. तशी करवंदाची जाळी. मग आता सांगा मला मोळी कशाची? लाकडाची. लाकडाची मोळी. ऊसाची पण मोळी. गाथन कशाची मग? द्राक्षाची. गाथन काजूची. माशांची गाथन. आणि द्राक्षांचा घड घोस. जुडी कशाची मग? भाजीची. भाजीची. भाजीची पण जुडी येते. आणि दुर्वांची सुद्धा जुडीच असते. दुर्वांची जुडी. दादा हे थोडे पुढे जा. दुर्वांची सुद्धा जुडीच असते. आता प्रश्न सहावा आहे. बांबूंच्या समूहाला काय म्हणतात? बांबूंच्या समूहाला काय म्हणतात? म्हणजे किती फिरून दिलंय, असं रंगून दिलाय तो प्रश्न. मग आता पुंज कशाचा आहे? पुंज कशाचा येईल? तारकांचा. तारकांचा पुंज का? पुंज. पुंज. मग कुंज वेलींचा. चवड. चवड काल आलं होतं आपल्याकडं. नाण्यांची चवड ना. मग नाण्यांची चळत आहे पण मग इथं चवड कशाची आली? भाकरी. चवड कशाची आली? भाकरीची. आणि गट्टा पुस्तकांचा. मग बांबूंचे बेट. बेट. हो. आता प्रश्न पुढचा आहे सातवा बघा. प्रश्नातील रिकाम्या जागी पर्यायातील क्रमांक शोधा.
आता अशा पण प्रकारचे प्रश्न. आता त्याने सांगितलं नाही इथं काय समदर्शक शब्द आहे सांगितलं नाही, शब्द समाबद्दल एक शब्द सांगितलं नाही, घरदर्शक सांगितलं नाही, पिलूदर्शक सांगितलं नाही, कोणतंच नाही, फक्त रिकाम्या जागी कोणता पर्याय येतो. मग आपल्याला आता काय करायचंय, बरोबर तिथं प्रश्न वाचून घ्यायचे अगोदर का भिंतीच्या कडेने मुंग्यांची टिंबटिंब चालली होती. आता मुंग्यांची काय असते, ओळ, रास, राई आणि रांग. रांग रा. रात्री आकाशात ताऱ्यांचा टिंबटिंब दिसतो. आता ताऱ्यांचा, ताऱ्यांचा पुंजका, थवा, घोळका आणि प्रकाश. आता इथं पहा दोन पर्याय आहेत, पुंजका, प्रकाश, थवा, घोळका संपतो. पण रात्री ताऱ्यांचा काय समदर्शक शब्दामध्ये, पुंजका. पुंजका समदर्शक शब्दामध्ये काय आले, पुंजकाच आलेला आहे आणि तो शब्द तिथं बरोबर येणार आहे. आता पुढचं बा, पुढचं घटक आहे. आता समदर्शक शब्दांचा घटक आपला झालेला आहे आणि खूप छान असं पाठांतर सुद्धा झालेलं आहे, सगळं व्यवस्थित अभ्यास पण झालेला आहे. आणि पुढचा घटक आहे पिलूदर्शक शब्द. आता पिलू, पिलू म्हणजे बाळ, माणसांचं बाळ. माणसांच्या लहान मुलांना काय म्हणतात, बाळ. बाळ. मग त्याप्रमाणे पशु पक्ष्यांच्या म्हणजे पिल्लांना ठराविक नावानेच बोलतात. आता पशु पक्ष्यांची भाषा आपल्याला कळत नाही, त्यांचे त्यांच्यात बोलतात, पण आपण त्यांचे काय केलेले आहेत, ठराविक नावं ठेवलेली आहेत. पशु पक्ष्यांच्या पिल्लांना सुद्धा नावं ठेवलेली आहेत आणि मग त्या नावाने उल्लेख करतात. आता मी एक वाक्य सांगते फक्त, ह्याच्यात काय दिलेलं नाही, ते शब्द प्रश्न वेगळे आहेत. एक वाक्य सांगते, रानात चरून आल्यावर, चांगला ऐका बरं का, आता ते पाहिलं नाही, रानात चरून आल्यावर गाईला आपले वासरू दिसेना. बरोबर का, रानात चरून आल्यावर गाईला आपले वासरू दिसेना, म्हणून गाय वासरास कशी हाक मारेल, कशी हाक मारेल. मग आता इथं गर्जना करून आहे, डिरकी टाकून आहे, हंबरून आणि विनवणी करून, हंबरून हंबरून. आणि कोणतं बाळ तिच्याकडे येईल मग, वासरू. मग हा पण पा, आपण रानात चरून आल्यावर गाईला आपले पिल्लू दिसले नाही, तर गाईला पाहून कोण पळत आले, वासरू. तिथं सुद्धा वासरूच आलेला आहे. आता पा दुसरा एक प्रश्न सांगते, असाच म्हणजे खूप असं रंगून सांगते, जसं पूर्ण काखेत कळसा आणि गावाला वळसा तसे तशात सांगते. जंगलात भरला क्रिकेटचा सामना. आता पावर का, फक्त आपल्याला ऐकण्याची पॉवर वाढाय म्हणून मी हे प्रश्न तयार केलेले आहेत. जंगलात भरला क्रिकेटचा सामना, छाव्याने टाकला चेंडू, बछड्याने मारला चौका, पाडस धावले चेंडू मागे आणि हत्तीच्या पिलाने दिला चौका. मग हा सामना कशाचा झालेला आपला, प्राण्यांचा. प्राण्यांचा, पण कोणता खेळ आहे, क्रिकेट. क्रिकेटचा, बरोबर. तर कोणाचे पिल्लू चेंडू मागे धावले, तुम्हाला दिसत नाही त्याच्यामध्ये परत बोलते. जंगलात भरला क्रिकेटचा सामना, छाव्याने टाकला चेंडू, बछड्याने मारला चौका, पाडस धावले चेंडू मागे, हत्तीच्या पिल्लाने दिला चौका. मग चेंडू मागे कोण धावले, पाडस. पाडस. मग पाडस कोणाचं पिल्लू धावलं, मग प्रश्नाचा शेवट काय, तर कोणाचे पिल्लू चेंडू मागे धावले. पर्याय एक आहे हरिणाचे, बरोबर. पर्याय एक आहे हरिण, दोन आहे वाघ, तीन आहे हत्ती आणि चार आहे पाडस. मग चार पाडस आहे, इथं सुद्धा गोंधळ होतोय, कारण पाडस धावले चेंडू मागे आणि चौथा पर्याय पाडसच दिलेला आहे. असा गोंधळ करायचा नाही, कोणाचे पिल्लू चेंडू मागे धावले असा प्रश्न आहे. तर मग ते पिल्लाचं
पिल्लाचे कोण आहेत पालक, त्यांचंच नाव घ्यायचं बरोबर, ते कोणाचं पिल्लू आहे असा विचार करूनच आपल्याला त्याचं उत्तर हरणाच बरोबर. आता पुढचा एक प्रश्न आहे, वाटल्यास पेन जरी असेल तर थोडक्यात लिहून घ्या किंवा मी डबल वाचते. ओके चालेल, डबल वाचते मी. का प्राण्यांच्या पिल्लांचा एकदा भरला स्नेह मिळावा, जसं गेट टुगेदर होत आपलं एकत्र येतो सगळेजण खूप गप्पा मारतो हे करतो, स्नेह मेळावा भरला प्राण्यांच्या पिल्लांचा शाळेमध्ये. पाडस, छावा, बछडा, पिल्लू, लेकरू, कोकरू आणि शिंगरू असे सगळे रंगले गप्पात, सगळे गप्पात रंगले. तर या स्नेह मेळाव्यात कोणाचे बाळ आले नाही. आता पर्याय पहिला आहे, फक्त ध्यानात ठेवा, हरिणाचे पाडस. दुसरा आहे शेळीचा करडू. तिसरा आहे सिंहाचा छावा. चौथा आहे घोड्याचं शिंगरू. मग आता पर्याय पहिला पहा, हरिण, शेळी, सिंह आणि घोडा. हरिण, शेळी, सिंह आणि घोडा आता हे पर्याय दिलेले आहेत. प्रश्न मी पुन्हा वाचते. आता हे प्राणी पाहायचे फक्त, त्या प्राण्यांचं पिल्लू कोणाचं पिल्लू आलेलं नाही तेवढं बघायचं. ओके परत पर्याय वाचते मी, हरिण, शेळी, सिंह आणि घोडा. आणि आता प्रश्न वाचते, प्रश्न प्राण्यांच्या पिल्लांचा एकदा भरला स्नेह मिळावा. प्राण्यांच्या पिल्लांचा एकदा भरला स्नेह मिळावा. पाडस, छावा. मग पाडस आहे म्हणल्यावर हरिण आहेच, छावा सिंह आहे, बछडा, पिल्लू, लेकरू, कोकरू असे सगळे गप्पात रंगले. मग आता कोणाच्या पिल्लाचं नाव आलं नाही? कोणाच्या? हरिण, शेळी, सिंह आणि घोडा. शेळी. शेळी बरोबर. मग असा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस वाचायला थोडासा वेळ जातो, आणि वाचायला वेळ गेला की तिथं थोडस वेळ गेला की गणिताचा पुढचा वेळ आपल्याला उरत नाही आणि मग अडचणी वाढतात. अशा वेळेस काय करायचं, पटकन वाचून घ्यायचे प्रश्न आणि व्यवस्थित हे करायचं. आता दादा हे परत हँग झालं, पिलूदर शिक्षक दादा, पिलूदर शिक्षक दादा आपल्याला वाचायचे आहेत. प्रश्न पहिला आहे पा, योग्य पर्याय निवडून त्याचा पर्याय क्रमांक शोधा. योग्य पर्याय निवडून त्याचा पर्याय क्रमांक शोधा. म्हशीच्या पिल्लाला टिंब टिंब म्हणतात. पहिला पर्याय वासरू, दुसरा आहे रेडकू. आता तिथं प्रिंटिंग थोडीशी घोळ झाल्या तर लक्षात ठेवा फक्त बर का. कोकरू आणि शिंगू. आता वासरू कोणाच? वासरू कोणाच? गाईच वासरू. रेडकू म्हशीच रेडकू. कोकरू कोकरू कोणाच? मेंढीच कोकरू. बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये कोणता येईल बरं? म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात. तो शब्द टाईप करताना झालाय त्याच्याबद्दल सॉरी बरं का, रेडकू म्हणतात. आता प्रश्न दुसरा आहे, मेंढीच्या पिल्लाला टिंब टिंब म्हणतात. आता मेंढीचं पिल्लू कोणतं आलं? आता पहिलंच पर्याय झालं आपलं, कोकरू. मेंढीचं पिल्लू कोकरू, बछडा कोकरू, पिल्लू आणि करडू. मग बछडा, बछडा कोणाचा? बछडा वाघाचा. कोकरू मेंढीच, पिल्लू कुत्र्याच आणि करडू शेळीच. मग अशा प्रकारे प्रत्येक पर्यायाला. आता करडू जर आलं तर तिथं लगेच ते शेळी नाव लिहून टाकायचं, पिल्लू कोणाचं, कोकरू कोणाचं, बछडा कोणाचं, हे सगळं लिहून टाकायचं आणि पर्याय नंबर एकदम परफेक्ट म्हणजे बिंदास गोल करून घ्यायचा आहे. आता प्रश्न दुसरा आहे, खालील प्रश्नातील वेगळा पर्याय शोधा. वेगळा पर्याय शोधायचा आहे. छावा, रेडकू,
ताफा आणि शावक. आता छावा, रेडकू, ताफा आणि शावक. आता ह्याच्यामध्ये वेगळा कोण येईन बरं? ताफा. ताफा, कारण ताफा हे काय बाळ नाही, बाकीचे सगळे प्राण्यांची पिल्लं. आणि मग ताफा कोणाचा असतो? ताफा विमानांचा. आता प्रश्न दुसरा आहे, वासरू, पिल्लू, पाडस आणि भारा. वासरू, पिल्लू, पाडस आणि भारा. त्याच्यामध्ये भारा, भारा असं समोदर्शक शब्द आलेला आहे, ताफा असं समोदर्शक शब्द आलेला आहे, आणि बाकीचे सगळे कोणते? पिल्लू दर्शक शब्द आलेले आहेत. आता बघा पुढचा प्रश्न आहे. आता पाठीमाग मागाशी म्हटले मी तसं वाक्यातून, वाक्यातून सुद्धा काही प्रश्न येतात. आता प्रश्न तिसरा आहे पा, रानात चरून आलेल्या प्राण्यांमधून, बरोबर का, रानातून चरून आलेल्या प्राण्यांमधून जर जोरात बेबे करत आलेला प्राणी, आता बरोबर का, बेबे करत आलेला प्राणी कोणाकडे बरोबर गेला? आता बेबे कोण करतय? कोणाचा आवाज येतो ध्वनिदर्शक शब्दामध्ये? कोणाचा आवाज येतो मग बेबे? कोणता प्राणी बरडतो असा चरून आलेल्या प्राण्यांमधून? शेळी ओरडते ना, शेळी ओरडते ना, शेळी. शेळी कशी करते मग बेबे? गाय हंबरते. मग तिच्याकडे कोण जाईन बरं पळत? वासरू, करडू, कोकरू, पिलू. वासरू, करडू, कोकरू आणि पिलू. मग शेळीकडे कोण जाईन? शेळीकडे कोण जाईन? करडू. करडू बरोबर. आणि असाच एक मोठा प्रश्न काढून ठेवलेला आहे तुम्हाला पण वाचायला. पाठीमाग दोन प्रश्न मी तसे तोंडी तोंडी घेतले, पण आता वाचायचंय सगळ्यांनी. प्राण्यांच्या शाळेत एकदा भरला पालक मेळावा. प्राण्यांच्या शाळेत एकदा भरला पालक मेळावा. पालक मेळाव्यासाठी कोण कोण आले बघा, कोण कोण आले वाचा बरं. स्क्रीन दिसते तुम्हाला, गाय आलेली आहे, म्हैस आलेली आहे, घोडी, हत्ती, वाघ, सिंह, मांजर, माकड आणि हरिण सगळेच हजर होते. पण कोण आलं नाही? आमच्या तटूचे पालक आले नाही. मग तटूचे पालक म्हणजे कोण मग सांगा बरं? तट्टू कोणाचा? आमच्या तटूचे पालक काही आलेले नाही. कुत्रा, शेळी, मेंढी आणि गाढव. आता ह्याच याच्यापैकी पाहावं लागेल. तटूचे पालक आले नाही. मग कोण असेल बरं? तटूचे पालक कोण असतील? गाढव. तटूचे पालक कोण आहेत? गाढव. त्याला दोन नाव आहेत, शिंगरू पण म्हणतात आणि तट्टू पण म्हणतात. मग फक्त ते पिलोदर्शक शब्द व्यवस्थित काळजीनं आणि एकदम असं डोक्यात काही विचार न ठेवता जर वाचले, पिलोदर्शक असतील, घरदर्शक असतील, शब्द समूहाबद्दल एक शब्द, हे सगळे शब्द समूहदर्शक शब्द ह्या सगळ्यांचं फक्त काय करायचे? मन लावून वाचायचं. आणि वाचताना जसे पालक मेळाव्यासाठी तिथे लोक गेले होते, तर तिथं सुद्धा आपलेच पालक आले आहेत. आणि त्या पद्धतीने आपण काय करायचं? राहायचं आहे. आता आपण शब्द समूहाबद्दल एक शब्द शिकलो, त्याच्यानंतर समूहदर्शक शब्द रिव्हिजन झालेली आहे, पिलोदर्शक शब्दांची पण रिव्हिजन झालेली आहे. आता पुढचा आहे घरदर्शक शब्द. घरदर्शक शब्द आपल्या मूलभूत गरजा, माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या कोणत्या आहेत? माणसांच्या असो, सगळ्या प्राण्यांच्या असो, सगळ्यांच्या मूलभूत गरजा अन्न, निवारा, वस्त्र. बरोबर. अन्न, वस्त्र, निवारा. अन्न आणि वस्त्र मिळतं, पण निवाऱ्यासाठी माणसाला कशाची गरज असते? घराची गरज असते. घर असून
ज्या ज्या प्राण्यांचं जे जे राहण्याचं ठिकाण असेल त्याला ते घरच मानायचं. मग माणसाला जशी निवाऱ्याची गरज असते त्याप्रमाणे इतर सजीवांना सुद्धा निवाऱ्याची गरज असते. काही पशु पक्षी आपले घर तयार करतात, काही करतात, पण काही काय करतात, दुसऱ्यानेच बनवलेल्या घरात राहतात. मग याच्यावरून मन कोणती बरं आपली, दुसऱ्याने बनवलेलं आहे त्या वेळात नागोबा आहे त्या वेळात नागोबा. आणि तसं दुसऱ्याने बनवलेल्या हो किंवा निसर्गात आपोआप तयार झालेल्या निवाऱ्याचा आश्रय घेतात. मग गुहा समजा दुसऱ्याने बनवलेले निसर्ग निर्मित बनवलेल्या काही घर आहेत, त्याच्यात पण काही प्राणी राहतात, स्वतः काही करतात आणि स्वतः न करता दुसऱ्यांनी बनवलेल्या घरात सुद्धा राहतात. मानवाने आपल्या उपयोगासाठी प्राणी पाळलेले प्राणी पक्षी यांना मात्र माणूसच म्हणजे आपणच निवारा तयार करून देतो. आणि जे प्राणी आपण पाळतो ते आपल्या फायद्याशी असतात म्हणून मग ते काय करतात, माणूस म्हणजे आपणच त्यांना निवारा तयार करून देतो. आणि रानावनात इकडून तिकडे फिरणारे जे असतात, झाडावर उड्या मारणारे, इकडच्या बेळातून तिकडच्या बेळात जाणारे, जंगलात फिरणारे, हे सगळे प्राणी काय करतात, निसर्गाच्या सानिध्यात राहतात. ज्या वेळेस ऊन वारा असेल त्यावेळेस त्यांना जे वातावरण सोसल त्या वातावरणात ते राहतात. पाऊस पाणी आलं की झाडावर झाडाच्या खाली बेळात जाऊन बसतात. आणि मग त्यांच्या पद्धतीने त्यांना कुणी सांगणारं नसतं, पण प्रत्येक गोष्ट निसर्ग नियमानुसार ते प्राणी करतात. आता बघा, आता एक प्रश्न मगासारखंच वाचते मी. भित्र्या सशाला शत्रूची चाहूल लागताच कोणत्या घरात जाईल? बरोबर का? आता भित्र्या सशाला शत्रूची चाहूल कशी अशी पटकन लांब जरी असेल तरी तो कानुसा घेतोच. आणि त्याला मात्र चाहूल लागताच तो कोणत्या घरात जाईल बरं? बिळात, झाडावर, गुहेत आणि ढोलीत. बिळात जाणार ससा. आणि झाडावर कोण जाईन बरं मग शत्रू चाहूल लागल्यावर? माकड. झाडावर कोण उडी मारीन? माकड. माकड बरोबर, झाडावर उडी माकडच मारेल. आणि गुहेत किंवा गुहेतून दुसऱ्यांना धमकवणारे कोण आहेत मग? वाघ, सिंह. बरोबर. आणि ढोलीत कोण जाईन? ढोलीत पोपट. पोपट. आणि अजून एक प्राणी आहे पा, अजून एक आहे ढोलीत जाणारा, अजून एक आहे सांगते मी. ढोलीत पोपट पण राहतो आणि घुबड पण राहतो. पोपट, घुबड. मग भित्र्या सशाला शत्रूची चाहूल लागताच कोणत्या घरात जाईल? कोणत्या घरात जाईल मग? बिळात. बिळात. मग असं आपण काय करायचं, शाळेत गेल्यानंतर समजा जेवण चालू असेल किंवा इतर वेळेस मधली सुट्टी असेल, मित्रांच्यात गप्पा चालल्यात, तर त्यावेळेस काय करायचं आपण अशाच पद्धतीने काही काही प्रश्न तयार करायचे, मनात येईल तसं रिलॅक्स मध्ये बोलायचं. सशाला चाहूल लागतात कोणत्या घरात जाईल, किंवा माकडालाही वाटलं असतं कुठं उडी मारेल. मग अशा पद्धतीने जर केलं तर खूप असं मनोरंजक होतं. आणि प्रत्येक प्राण्यांची घरं, प्रत्येकाची पिल्ल, समुदर्शी शब्द ह्या सगळ्या गोष्टी पूर्णतः आणि सगळं व्यवस्थित लक्षात राहतं. आणि लक्षात राहण्यासाठी हे मनोरंजक ज्या वेळेस आपण अभ्यासातून हे असतो आराम, विश्रांती. विश्रांती म्हणजे काय बरं मग? कामात बदल. आणि कामात बदल करायचा, आपल्याला अभ्यास तर सोडायचा नाही. हा महिना दीड महिना 18 फेब्रुवारी पर्यंत अभ्यास बिलकुल सोडायचा नाही. मग खेळता खेळता करा. सगळे जण आले मुलं तर मुलं एक बाजूला ठेवा, बाकीचे आले तर म्हणा मुलांचा आला घोळका. म्हणजे अशा पद्धतीने खेळता खेळता म्हणा, रस्त्याने येता येता जाता जाता एकमेकाशी जर बोललं समजा, एकमेकाशी देवाणघेवाण केली तर खूप चांगलं पाठांतर होईल. त्यासाठी फक्त पुस्तक घेऊन बसायची गरज नाही. आणि हसत खेळत ज्यावेळेस पाठांतर होतं ते कायमस्वरूपी लक्षात राहत, कायमस्वरूपी लक्षात राहत. तर मग घरदर्शक शब्द, आता घरदर्शक शब्दाचे काही प्रश्न आहेत, 5 ते 6 प्रश्न आहेत, जास्त नाही काही. उंदीर कशात राहतो? आता उंदीर कुठून येतो बरं?
घरात येतो मग घरात काय करतो तो? ढोली, बीळ, वारूळ, पिंजरा. मग उंदीर कशात राहत असेल? मग उंदीर. बर जाऊ द्या. ढोली, ढोलीत कोण राहत? ढोलीत कोण राहतो? घुबड, पोपट. घुबड आणि पोपट, बरोबर. मग बिळात कोण राहतो? उंदीर. उंदीर. आणि वारवड्यात कोण राहत मग? साप. वारवड्यात मुंगी आणि साप. आणि पिंजऱ्यात कोण राहत मग? चार नंबर पर्याय पिंजरा आहे. पोपट. पोपट. आता त्याची मज्जा, त्याची मज्जा आता तिसऱ्या प्रश्नात आहे बघा. आता प्रश्न दुसरा वाचते मी. जसे मुंगी वारुळात राहते तसे कोळी कुठं राहतो? मग कोळ्यांच काय आहे? जाळे. जाळे, बरोबर. मग पोळे कोणाचे बर? पोळ मधमाशी. हा. आणि घरट? चिमणी. चिमणी, कावळा, पक्षी घरट्यात राहतात. खुराडे कोणाचे मग? कोंबड्यांचे. कोंबड्यांचे. आणि जाळ कोळ्याच, बरोबर. आता आता माझ्या खरी तिसऱ्या प्रश्नामध्ये आहे बघा बर का. जसे पोपट पिंजरा तसे माणूस घर, गोठा, तुरुंग आणि माळा. मग आता याच्यामध्ये माणूस कुठं राहतो बरं? घरात. पहिला आणि चौथा पर्याय बघा, घर आणि माळा. मळ्यात पण राहतात ना? घरात पण राहतात, मळ्यात पण राहतात. कोणता येईल बरं मग? घरात. पण हा, पण बाळानो आता एक ध्यानात ठेवा इथं. खरा मनासारखा पोपट कुठं राहतो? बाहेर जंगलात. ढोलीत. ढोलीत, बरोबर. त्याच्या मनाने तो ढोलीमध्ये, हो, त्याच्या मनाने जातो ढोलीमध्ये, बरोबर. तसाच माणूस सुद्धा त्याच्या मनाने घरात राहतो. मळाही राहण्याची गोष्ट नाही. मळ्यामध्ये काम करायला जातात. तिथं घर जर असेल बांधलेलं तर ते घरच आहे. माणसाचा निवारा म्हणजे घरच आहे, मळा नाही. आणि मग पा, पोपट मोकळ्या मनाने जातो. तो कुठे जातो? ढोलीत जातो. आणि पिंजऱ्यात काय केलं जातं बरं त्याला? बंदिस्त केलं जातं. बरोबर, करेक्ट. पहा बरं, पोपटाला पिंजऱ्यात काय केलं जातं? बंदिस्त केलं जातं. मग माणसाला बंदिस्त कुठं केलं जातं? तुरुंगात. बघा बघा, पर्याय चांगले आहेत. घर, गोठा, तुरुंग आणि माळा. माणसाला बंदिस्त कुठं केलं जातं? तुरुंगात केलं जातं. आता हा प्रश्न पुढच्या स्पर्धा परीक्षांना, जसे एमपीएससी, यूपीएससी, त्या टाईप त्या परीक्षांना सुद्धा येतोय. फक्त इथं काय करायचं का, निवांत आपल्या स्वतःच्या मनाने पोपट कुठं जातो? ढोलीत जातो. पण त्याला पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केलं जात. तसं माणूस मोकळ्या मनाने, त्याच्या मनाने कुठं राहतो? घरात राहतो. आणि त्याला बंदिस्त कुठं केलं जातं? तुरुंगात. दुसऱ्यांच्या याच्यानुसार चालण्यासाठी. म्हणून मग पोपट, जसे पोपट, जसं पोपटाला पिंजऱ्यात टाकलं जातं तसं माणसाला कुठे टाकलं जातंय? तुरुंग. प्रश्न चौथा आहे, घुबड राहते ती जागा कोणती? घुबड राहते कोणती? घुबड कुठे? हा, बर. पोळ्यामध्ये कोण राहते मग? मधमाशी. मधमाशी. घरट्यात कोण राहत आहे? चिमणी. चिमणी, कावळा, पक्षी. जाळ. जाळ कोणी? पोळ्यांच. मग राहिलंच काय? ढोली. घुबड कुठं राहत आहे? ढोली. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, योग्य पर्याय जोडीचा पर्याय शोधा. मग आता योग्य जोडीचा पर्याय शोधा असं ज्यावेळेस येईल त्यावेळेस हत्ती अंबारखाना, घोडा गोठा, कावळा
खुराडे आणि सिंह पागा. आता हत्तीचं हत्तीचं घर तर शब्द कोणता आला, हत्ती कुठं जातो, आंबारखाना. मग हत्तीचा आंबारखाना आहे, बरोबर आहे, इथपर्यंत ठीक आहे, पण पुढचे पर्याय सुद्धा चांगले वाचूनच घ्यायचे आहेत. मग घोडा कुठे राहतो, तबेला आणि पागा. मग घोडा घोड्याच्या पुढे काय लिहायचं, इथं पागा आणि तबेला. कावळा कुठं राहतोय, मग घरट्यात, बरोबर आहे. नाही, कावळा राहतो घरट्यात. मग खुराड्यात कोण राहतंय, कोंबडी. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. घोडा पागा तबेला आणि इथं गोठा आहे, गोठ्यात तर गाय राहते, हा पण पर्याय चुकीचा आहे. सिंह कुठे राहतो, मग गुहेत राहतो. पण इथं काय दिलेलं आहे, परंतु पागा दिलेला आहे. पाग्यामध्ये कोण राहतंय, घोडा राहतोय, हा पर्याय चुकीचा आहे. सिंहाची तर गुहा आहे, कावळ्याचं तर घरट आहे आणि घोड्याचा पागा तबेला आहे. म्हणजे इथं पर्याय नंबर बरोबर आलेला आहे एक नंबर. हत्तीचा काय आलेला आहे, अंबारखाना. हत्तीचा अंबारखाना हा पर्याय बरोबर आलेला आहे. आता शेवटचा प्रश्न आणि एकदम सोपा प्रश्न. सुगरणीचे घर कोणते, खोपा. सुगरणीचा खोपा, पहिले कविता होती त्यावेळेस पा, सुगरणीचा खोपा. मग आता जाळं कोणाच आलं, इथं पुन्हा तोच प्रश्न आला. चारही पर्यायांचं स्पष्टीकरण द्यायचं, चारही पर्यायांचं स्पष्टीकरण घेतल्याशिवाय पर्याय लिहायचा नाही. जाळं कोणाच आलं, कोळी. कोळ्यांचं ढोली, पोपटाची. पोपटाची खोपा सुगरणीचा. म्हणजे इथलं उत्तर आपल्याला सापडलेलं आहे. आणि पोळे कोणाचे, मग मधमाशांचे. मधमाशांचे पोळे. तर बघा, ह्या शब्दांच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही शब्द आहेत तुमच्या गाईड मध्ये असतील. प्रत्येकाच्या प्रश्नपत्रिकेत आतापर्यंत आलेल्या प्रश्नपत्रिका, तुमच्या शाळेमध्ये सराव झालेल्या प्रश्नपत्रिका, जेवढ्या असतील, तुम्ही अजून ऑनलाईन सोडवलेल्या प्रश्नपत्रिका, ह्या जेवढ्या असतील तेवढ्या याच्यामधून आता हे प्रश्न काय करायचे, शेवटच्या टप्प्यात शॉर्टिंग करायची आणि त्या सगळ्यांचं वाचन करायचं. वाचन केल्यानंतर ज्या वेळेस आपण चारही पर्यायांचं स्पष्टीकरण देतो, त्यावेळेस एका प्रश्नाबरोबर चार प्रश्न तयार होतात आणि मग चार प्रश्नांचं उत्तर आपल्याला भेटतं. म्हणजे एका प्रश्नपत्रिकेत एक चार पाच प्रश्नपत्रिका सोडून होतात. अशा पद्धतीने आता ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला सराव करायचा आहे. पाठांतरापेक्षा मनोरंजन, मग अशीच म्हणलं, कामात बदल म्हणजे विश्रांती. आपल्याला विश्रांती द्यायची, शरीराला नाही द्यायची. शरीराने कोणतंच काम होत नाही, आपण करतच नाही. शरीराने नाही, डोक्याने काम करतो. मग डोक्याला विश्रांती द्यायची तर फ्रेश माइंड करण्यासाठी आपण काय करतो, कामात बदल करायचा. मग ह्याचा कंटाळा आला, एका गोष्टीचा कंटाळा आला, समदर्शक शब्दाचा कंटाळा आला, पेलुदर्शक शब्द वाचा, वाचण्याचा कंटाळा आला, पेर म्हणजे जोडी जोडी करा. आणि जोडी केल्यानंतर बरोबर एक मुलगा असं दोघांनी काय करायचं, मी हे सांगतो तू ते सांग, आणि तुला जर नाही आलं तर तुला मी सांगत तो टास्क करावा लागेल. आणि हे आजच्या दिवशी सांगून एकमेकाच्या अशा पक्के मित्र जे असतील त्यांनी काय करायचं, भरपूर याचा सराव करून घ्यायचा. आणि दुसऱ्या दिवशी वाचून येतात, कारण कोणती शिक्षा होईल, आपल्या शिक्षकांकडून शिक्षा होत नाही कोणतीच, पण मित्रांकडून एकदम अशी प्रेमाची शिक्षा असते, ती शिक्षा म्हणून वापरायची नसते. का तू आलं नाही ना, तुला आता मी सांगतो तसं कर, मग करण्यापेक्षा वाचलेलं बरं अशी गोष्ट असते. आणि सगळेजण खूप अभ्यास करतात पाठांतराच्या बाबतीत, असं मागं कोणी राहत नाही. आणि म्हणून सकाळी उठल्याबरोबर सुद्धा घरामध्ये जरी समजा बोललं का, लोंगर कशाचा, केळ्यांचा. गवताचा काय, भारा. पक्ष्यांचा काय, थवा. आणि लगेच पिलुदर्शक शब्दाकडे जरी गेले तरी चालतंय, छावा कोणाचा. म्हणजे असं जरी गेलं तरी चालतंय. भरपूर भरपूर सराव करा आणि भरपूर असे खूप मार्क मिळवा. आणि आज आपण शनिवार आहे, आता शनिवारी धावपळच होते, तसे शनिवारी शाळेत जायचं. आता तुम्ही शाळेत गेल्यात तर घर राहिलं काय नाही, पण आता मी माझं हे थांबवते. आणि मला जे मॅडमनी सरांनी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे, ऋणी आहे. आणि मी माझे आज रजा घेते. धन्यवाद मॅडम. आदरणीय श्रीमती अनिता खरमाळे मॅडम यांचं लेक्चर विद्यार्थी मित्रांनो
पुढच्या शनिवारी होतं 20 तारखेला. आपण त्यांना अचानक लेक्चर घ्यायला सांगितलं तरी त्यांनी अतिशय सुंदर अशी तयारी करून मराठी या विषयातील शब्द संपत्तीवरील प्रभुत्व